मनसेचा तासगाव बाजार समितीला इशारा, अन्यथा खळखट्याग आंदोलन। बेदाणा सौद्यामधल्या कलमांमध्ये 750 ऐवजी 500 ग्रॅमच तूट धरावी। बाजार समिती व आडत व्यापाऱ्यांनी या 500 ग्रॅमचे 750 ग्रॅम तूट धरले। एकूणच ही सगळी बाजार समितीचं शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचा उद्योग चालू आहे। हा उद्योग महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपवून घेणार नाही, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाजार समितीत घुसून खळखट्याग आंदोलन करण्यात येईल। तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा सौद्यावेळी होणारी बेदाणा उधळण ही शेतकऱ्यांची लूट आहे, आणि ह्या लुटीवर प्रसार माध्यमांनी सातत्यानं लिखाण केल्यानंतर काल गुरुवारी तासगाव बाजार समितीतले सर्व अडते व्यापारी, बाजार समितीचे सर्व संचालक यांची बैठक पार पडली, आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते प्रत्येक बेदाणा कलमांमध्ये 750 ग्रॅम पर्यंतच तूट धरण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळं आता काही प्रमाणात सौद्यावेळी बेदाणे उधळीला लगाम बसेल अशी आशा व्यक्त होत होती। मात्र आता या निर्णयाला तासगाव मनसेचे अमोल काळे यांनी विरोध केलाय। सौद्याच्या प्रत्येक कलमात 750 ऐवजी 500 ग्रॅमच तूट धरण्यात यावी, अन्यथा मनसे स्टाईल खळखट्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी तासगाव बाजार समितीला दिलाय। पाहुयात मनसेचे तासगाव तालुकाध्यक्ष अमोल काळे याबाबत काय म्हणतायत। काल तासगाव बाजार समितीने जो शेतकऱ्यांच्या विरोधात जो निर्णय घेतला बेदाणा उधळणीबाबत, प्रामुख्यानं 500 ग्रॅमच उधळणी बेदाण्याची तूट धरणं गरजेचं आहे, पण बाजार समिती व आडत व्यापाऱ्यांनी या 500 ग्रॅमचे 750 ग्रॅम तूट धरले। एकूणच ही सगळी बाजार समितीचं शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचा उद्योग चालू आहे। हा उद्योग महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपवून घेणार नाही। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्यानं लढत राहील। 500 ग्रॅम तूट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्त बसणार नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील। 750 ग्रॅम चा निर्णय रद्द करून 500 ग्रॅमच तूट धरण्यात यावी हा निर्णय तातडीनं बाजार समितीनं घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाजार समितीत घुसून खळखट्याग आंदोलन करण्यात येईल। अशा पद्धतीचा इशारा मी बाजार समितीला देतो।